पुणे, बार्शी, वैराग, वाखरीच्या यशानंतर पंढरपूर मध्ये निसर्गरम्य ठिकाणी आपल्या सेवेत बाबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प चंद्रछाया पार्क। तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर आता साकारेल पंढरपुरात चंद्रछाया पार्कच्या माध्यमातून, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, प्रशस्त जागा आणि थंड हवेचे ठिकाण, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त सागर डेव्हलपर्स यांचे चंद्रछाया पार्क। पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। बुकिंग साठी संपर्क 97633 37257, 70 57 81 58 33, 94293 93 953 आणि 98 50 666 132। मुंबई पुण्याच्या नामांकित हॉस्पिटलच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पंढरपूरकरांच्या सेवेत डॉक्टर सौ अस्मिता बागल आणि डॉक्टर गजानन बागल या स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचं श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल। हॉस्पिटलची खास वैशिष्ट्ये, वंध्यत्व निवारण केंद्र, प्रसूती तपासणी व उपचार, प्रसूती शस्त्रक्रिया, गर्भाशय पिशवीची कॅन्सर तपासणी अशा अनेक सुविधांसह अद्यावत हॉस्पिटल श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, भोसले हॉस्पिटल जवळ, गोकुळ नगर, पंढरपूर। रात्री पावणे एक वाजता अमृत पाटलांचा माझा मेसेज आहे की लोक पाहुण्याचा आदर करा, बरोबर आहे पाहिजे, म्हणजे पावणे वाजेपर्यंत नव्हे ह्या क्षणापर्यंत पण ठरलेलं नाही की आघाडी करायचे, आघाडी तर शब्दच नाही की यांना सोबत घ्यायचं आहे का नाही घ्यायचंय, हे या क्षणापर्यंत ठरलेलंच नाही। कारण का ठरलेलं नाहीये तर ते तुमच्या सगळ्याचा विचार घेऊन ठरवायचं म्हणून ही बैठक आहे। मग आता ते तुम्हाला विचारायचं की आज तुम्ही ज्या वेळेस ही गोष्ट म्हणताय त्यावेळेस त्याची जबाबदारी देखील आपल्या सर्वांनी स्वीकारावी लागेल। ज्यावेळेस आपण तोडायचं बोलतोय त्यावेळेस जी काय वजावट होणार आहे ती अधिक करण्याची देखील जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी स्वीकारावी लागेल। फक्त युवराज दादांना तिथं पदावरती बसवणं असेल, सर्व संचालक मंडळाला पदावरती, पण हे काय त्यांच्या चेअरमन पदासाठी अजिबात चालले, पहिल्या दिवशीपासून युवराज दादांचं म्हणणं आहे की फक्त कारखाना चालू होण्यासाठी आपल्याला ही भूमिका घ्यावी लागते की आपल्या पदाचा खुर्चीच्या अभ्यासासाठी हा विषय चाललेला। आता खरं तर निर्णयाची वेळ आहे, मी पत्रकार बांधवांना पण आवर्जून विनंती करणार की आमचा हा निर्णय हा इतिहास लिहिला जात असतो, गेल्या 25 वर्षापूर्वीच 50 वर्षापूर्वीच देखील आज आपण बोलत असतो। उद्या हा जर यांना सोबत न घेण्याचा निर्णय झाला तर तो निर्णय ह्या व्यासपीठावरील दादा असतील किंवा इतर सर्व मान्यवर असतील यांचा कोणाचा एकट्याचा नसणार आहे, तो निर्णय तुमच्या सर्वांचा असणार आहे, यांचाही असणार आहे आणि आपल्या सर्वांचा असणार आहे ह्याची देखील आपल्याला जाणीव असायला पाहिजे। म्हणजे एखादी गोष्ट केली तर तुम्ही ते ह्या दोघा तिघावर थोपवून चालणार, भविष्यामध्ये याचे जे काही परिणाम होतील ते सुद्धा सगळे बघण्याची जी काही आपण तयारी ठेवावी लागणार आहे। जो काय आज निर्णय होणार आहे तो निर्णय आपल्या सर्वांच्या साक्षीने त्याला आपण सर्वजण जबाबदार असाल या भूमिकेतून, म्हणून मी आपल्याला अध्यक्षांच्या दादांच्या परवानगीनं मी आपल्या समोर ठरावच मांडतो असं माझी इच्छा झाली की बाबा ह्या लोकांना नाव घेऊनच करतो। आता यामध्ये अजून भरपूर समविचार लोक आहेत, इतर लोकांशी आपलं बोलणं होणार आहे, जे समविचारी शेतकरी संघटना असतील, वेगवेगळ्या 2-3 संघटना असतील, इतर जे काही इतर पॅनल असतील त्या लोकांशी राजकारणामध्ये संवाद हा चालूच ठेवा लागणार आहे आणि जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊनच ही निवडणूक आपल्याला लढावी लागणार आहे। पण प्रामुख्यानं जे तुमच्या मनात आहे की विद्यमान चेअरमन बालके गट असेल व काळे गट असेल यांना सोबत घ्यायचं का नाही, तर असा मी ठराव मांडतो तुम्ही व्यक्त करत। अगोदर मी म्हणणार आहे की यांना सोबत घेण्यासाठी कोण जी इच्छुक आहे त्या लोकांनी मला हात वर करायचं, म्हणजे यांना नेत्यांना पण स्पष्टपणे कळत। पहिल्यांदा मी प्रश्न विचारतोय की बालके आणि काळे गटाला आपल्या सोबत घ्यावं असं ज्यांचं मत आहे त्या लोकांनी हात वर करा। आता मी दुसरा प्रश्न विचारणार आहे की या परिवारामध्ये आता आपण ही निवडणूक स्वतंत्रपणे लढण्यासाठी
ज्यांना कोणाला सहमत व्यक्त करायची आहे त्यांनी आपले हात व्यक्त वर करावे. मग निर्णय हा लोकशाहीत बहुमतानेच होतो आणि आता ह्या निर्णय इथं झालेला आहे. यानंतर चर्चा ज्यांना यायचं त्यांनी मध्याला बिंदास्त द्यावं, मोकळ्या मनानं द्यावं. उद्या आम्ही पण ती कुठं उभं राहील तर त्यांना मध्ये. पण बाकी या चर्चा आता सर्व संपलेल्या आहेत. सर्व संभ्रम आपल्या मनामधला काढावा आणि नेत्यांना आता पुढच्या कामासाठी मोकळी द्यावी अशा पद्धतीची विनंती आवाहन या निमित्ताने आपल्याला करतो. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.